इयत्ता 8वी सामान्य विज्ञान यातील प्रकरण क्रमांक 2 आरोग्य व रोग। या प्रकरणामध्ये आपण सद्यस्थितीमधील काही महत्त्वाचे रोग याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आपल्याला अनेक वेळा असं सांगितलं जातं की आपली स्वच्छता का महत्त्वाची आहे, आपण स्वच्छता आपला परिसर साफ ठेवला पाहिजे का ठेवला पाहिजे। तर शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम हा राबवला जातो, म्हणजे जागतिक हात धुवा दिन असेल किंवा अशा पद्धतीचे अनेक उपक्रम आपल्या शाळेमध्ये स्वच्छतेच्या संदर्भामध्ये राबवले जातात। पावसाळ्यात पाणी उकळून का प्यावे असे डॉक्टर असतील, आपल्या घरचे मोठे व्यक्ती असतील, किंवा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टीव्हीवरती जाहिराती असतील, रेडिओच्या जाहिराती असतील, यातून आपल्याला सारखं वारंवार पावसाळ्यामध्ये हे पाणी उकळून प्यावे असं सांगितलं जातं। आपली वैयक्तिक स्वच्छता कशा पद्धतीने आपल्याला चांगली ठेवता येईल, आपल्या आरोग्याची काळजी आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, तर ह्याला काही कारणं असतात। तर या सद्यस्थितीमधील होणारे जे काही आजार असतात, रोग असतात, यातला एक आपण पाहूया डेंग्यू। आता डेंग्यू हा रोग कशामुळे होतो, साठलेल्या पाण्यामध्ये हे डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण करून त्यांची संख्या वाढवली जाते। डासांच्या वेगवेगळ्या प्रजातीपासून वेगवेगळे रोग पसरवले जातात। इडिस इजिप्टी प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो। हा आजार प्लेविफायरस या प्रकारातील डेन 1 व डेन 2 या विषाणूमुळे होत असतो। हे डास आपल्याला चावू नये किंवा आपल्या परिसरात होऊ नये म्हणून आपण पावसाळ्यामध्ये काय खबरदारी घेतली पाहिजे हे तुम्ही नक्की सांगा। यानंतर आपल्याला ह्या डेंग्यूची काय लक्षणे दिसतात, कशामुळे आपण डेंग्यू झाला हे आपण ओळखू शकतो। तर साठवलेल्या पाण्यामध्ये हे काय होतात, आपल्याला ह्या डासामुळे डास निर्माण होतात आणि हे डास झाल्यामुळे आपल्याला त्यामध्ये आपल्याला काही रोग होतात। यामध्ये तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे, सर्वात महत्वाचं म्हणजे डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, रक्तातील रक्तबिंबिका याचं प्रमाण कमी होणे, यामुळे शरीराअंतर्गत हा रक्तस्राव होतो। शरीराअंतर्गत रक्तस्राव होणे म्हणजे शरीराच्या आतमध्ये रक्त प्रवाहित होत असतं। ज्याप्रमाणे आपल्याला जखम झाल्यावर त्या शरीरातून रक्त बाहेर कसं पडतं, तसंच ते रक्ताचा स्राव आपल्या शरीराच्या आतमध्ये होत असतो। ही सर्वसामान्यपणे ह्या डेंग्यूची लक्षणे आहेत। हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। शिवताप हा अनॅफिलिस डासाच्या मादीमुळे होतो। तर हत्ती रोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होत असतो। यामध्ये अनॅफिलिस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यामध्ये असते, तर क्युलेक्स डास हा प्रदूषित पाणी म्हणजे गटारे, साचलेली डबरे यामध्ये आपल्याला ते दिसून येतात। त्यानंतरचा आणखी एक रोग पाहू, स्वाइन फ्ल्यू। या संसर्गाची वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत। स्वाइन फ्ल्यूचा संसर्ग हा डुक्कर या प्राण्यापासून तसेच माणसाद्वारे देखील होत असतो। स्वाइन फ्ल्यू च्या विषाणूचा प्रसार या रोगाच्या घामातून तसेच नाकातील किंवा घशातील स्राव व थुंकीतून देखील त्याचा प्रसार होत असतो। या सर्वसामान्यपणे या स्वाइन फ्ल्यूचे निदान कशा पद्धतीने केले जातं, स्वाइन फ्ल्यूचे या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना या प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवावा लागतो। राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे, राष्ट्रीय संचारी रोग संस्था दिल्ली या ठिकाणी प्रयोगशाळेत तपासण्यासाठी उपलब्ध याची व्यवस्था करून दिली गेलेली आहे। यामध्ये मार्च 2009 मेक्सिको या देशामध्ये या आजाराची प्रथम बाधा झाली। स्वाइन फ्ल्यू इन्फ्लुएंझा A H1N1 या विषाणूमुळे झाला होता। हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो। डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ शकते। त्यानंतर पाहूया एड्स, AIDS, एड्स। आता सर्वसामान्यपणे एड्स याचा हा लॉंग फॉर्म अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा रोग HIV या विषाणूमुळे मानवाला होतो। HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस। यामध्ये माणसाची नैसर्गिक रोग प्रतिकार क्षमता हळूहळू कमी झाल्याने हा या रोगाची लागण होते। म्हणजे एकाच वेळी अनेक प्रकारचे रोग या रोगामध्ये आपल्याला दिसून येतील। वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही। याचे नक्की नेमके निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची चाचणी केली जाते।
एड्सची लक्षणे ही व्यक्ती सापेक्ष वेगवेगळी असतात. प्रत्येक व्यक्तीनुसार या एड्सची लक्षणे ही वेगवेगळी असतात. एच आय व्ही बाधित व्यक्तीला तुम्ही स्पर्श केला, त्यांच्यासोबत तुम्ही जेवला किंवा त्या एच आय व्ही व्यक्तीची जर तुम्ही सेवा केली, त्यांची सेवा सुरक्षा केली, तरी त्यापासून आपल्याला एड्स होऊ शकत नाही. एच आय व्ही बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्यपणे व्यवहार करा. त्याच्याबरोबर आपण वावरल्याने, बोलल्याने, त्याच्यासोबत राहिल्याने आपल्याला एच आय व्ही होत नाही, म्हणजे एड्स होत नाहीये. हे देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. एच आय व्ही विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीतील माकडाला सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि यू एन एड्स यांच्यानुसार भारतामध्ये 80-85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहेत. पाण्यामार्फत होणारे रोग प्रसार. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा आपल्या सर्वसामान्यपणे जे काही प्राणी असतात या प्राण्यांच्या चाव्यामुळे आपल्याला या ठिकाणी, त्यामध्ये आपले अगदी पाळीव प्राणी देखील आहेत, कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी प्राणी चावल्यामुळे हा रेबीज हा आपल्याला विषाणूजन्य रोग होऊ शकतो. आता ह्या रोगाची विषाणू मज्जातंत्राद्वारे हे आपल्या मेंदूमध्ये प्रवेश करतात. याचं लक्षण म्हणजे ज्वलद्वेष हे या रोगाचं महत्वाचं लक्षण आहे. म्हणजे पाण्याची प्रचंड भीती वाटणे. या रोगामध्ये रोगी पाण्याला प्रचंड घाबरतात, त्याला जलसंत्रास असेही म्हटले जाते. रेबीज प्राणघातक रोग आहे, मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्याच्यापासून संरक्षण देखील करता येते. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90-175 दिवसापर्यंत दिसू लागतात. रेबीज रोगाची लक्षणे 2-12 आठवडे नियमितपणे ताप असतो, अतिशयोक्ती करत वागणे, खूप मोठ्या मोठ्या बाता करणे किंवा त्या पद्धतीचं वागणे, पाण्याची प्रचंड भीती वाटणे सामान्यपणे ही त्याची लक्षणं आहेत.